ओबीसी आम्ही आहोत हे सरकारने ठरवायचं आहे. टिकणारं आरक्षण आम्हाला कशातून द्यायचं, कारण विदर्भातला माणूस ओबी असू शकतो, मराठवाड्याचा माणूस ओबीसी का असू शकत नाही. त्यामुळे टिकणारं आरक्षण व पर्याय सरकारने द्यावे. परत एकदा सांगतो, सरकारला सेटल होण्यासाठी आम्ही बराच काळ दिला. सरकार सेटल झालं, मंत्रिमंडळ जाहीर झालं, खाते वाटप झाले, आता सरकारने कामाला लागा. मराठा समाजातील सर्व नेत्यांना विनंती आहे, आज ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत, तर अशा गोलगोल चर्चा नको आहेत. जी काही भूमिका घ्यायची आहे ती आपल्याला स्पष्टपणे भूमिका घ्यायची आहे. सरकारकडे काय मागणी आपली ती स्पष्टपणे मागावी आणि सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे भूमिका घ्यावी. आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार, किती दिवसात देणार, ही सुद्धा सरकारकडून भूमिका क्लिअर करणं आवश्यक आहे. आणि जे नेते आहेत, समन्वयक आहेत, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की नेमकं आम्हाला मराठा आरक्षण कसं पाहिजे.